आजच्या तपासणीत परत नवीन 3 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. सावनेर नगर प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेर द्वारे 20 जुलैला करण्यात आलेल्या 75 नागरिकांच्या कोविड-19 तपासणीतून 3 रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र भेलावे, प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेरचे कोविड-19 प्रबंधक डॉ भूषण सेंबेकर, डॉ संदीप गुजर तसेच नगरपालिका सावनेरचे कोविड-19 तपासणी विभागाचे प्रमुख अतुल गावंडे, नितीन चाचरकर व जयंत वानखेडे यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार साईनगर येथील निवासी व नगरपालिकेचे कर्मचारी यांची 21 वर्षीय मुलगी व 14 वर्षीय मुलगा सोबत पुण्यावरून आलेल्या पती पत्नींपैकी पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून पतीला व एक अन्य असे 2 लोकांना हाय रिस्क मध्ये ठेवण्यात आले आहे. सावनेर शहरात मागील 3 दिवसांपासून सतत कोरोना विषाणूंची लागण झालेले रुग्ण सातत्याने वाढत असल्याने शहरवासियांमध्ये धडकी भरली आहे. मात्र रस्त्यांवरील गर्दी कमी होत नसल्याने चिंतेचे वातावरण ओढावले आहे. घरीच राहा, गर्दीचे ठिकाण टाळा, मास्क व सॅनिटायझरचा वापर करा, स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. V24 तास करिता किशोर ढोंडेले, सावनेर.